नमस्कार मित्रांनो, टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. बघा, आजचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ काय आहे. जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण बातमी आलेली आहे. काय बातमी आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब या लाल बटनवर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील. चला व्हिडिओ सुरू करूया. तर बघा, काय माहिती आहे, शिक्षक बदल्यांची कार्यवाही, खोटी माहिती दिल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणार. शासनाच्या निर्देशानुसार यावर्षी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करण्यात येणार असून रिक्त पद आणि सामान्यीकरणानुसार रिक्त पदाच्या आधारे बदली प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याने बुधवारी या संदर्भात जिल्हा परिषदेत गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संकेतस्थळावर शिक्षकांची माहिती भरण्यात आली. गटशिक्षण अधिकारी यांनी सादर केलेली माहिती खोटी असल्यास व त्यामुळे बदल्यामध्ये प्रश्न निर्माण झाला तर संबंधितावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीने दिला. शासनाने जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक आणि मुख्याध्यापक यांची बदली प्रक्रिया संदर्भात शाळांनी रिक्त जागा सामान्यीकरणानुसार रिक्त ठेवायची पदे निश्चित केली आणि त्यानुसार बदल्या जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणार. आंतरजिल्हा बदलीने आलेले, सेवानिवृत्त झालेले, मयत झालेले रिक्त जागामध्ये सुधारणा झाल्याने सामान्यीकरणानुसार रिक्त ठेवायची पदे निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तसेच शासन निर्णयानुसार आदिवासी क्षेत्रातील सर्व जागा भरण्याची कार्यवाही करणंसुद्धा आवश्यक होतं. बिगर आदिवासी भागातील रिक्त जागांची स्थिती तालुकानिहाय, शाळानिहाय समप्रमाणात सुनिश्चित करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्र म्हणून मुख्याध्यापक 166, पदवीधर प्राथमिक शिक्षक 437 आणि प्राथमिक शिक्षक 385 असे रिक्त पदे आहेत. आणि शिक्षकाच्या बदल्यात गेल्या वर्षी गोंधळ निर्माण होऊन आंदोलन झाल्याने यंदा ते टाळण्यासाठी गटशिक्षण अधिकाऱ्यांनी सर्व माहिती चूक असल्याची खात्री करूनच पुढील कार्यवाही करण्याचे, तसेच खोटी माहिती असल्यास व त्यामुळे वाद उद्भवल्यास संबंधितावर कार्यवाही निश्चित करण्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुचवलेलं आहे. आता अंतरासाठी उपअभियंत्यांचा दाखला ग्राह्य धरण्यात येईल. गेल्या वर्षी झालेल्या शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग 2 लाभ घेतलेल्या शिक्षकांनी अंतराबाबत सादर केलेल्या दाखल्याबाबत अनेक तक्रारी व आक्षेप प्राप्त झाले होते. मग यावर्षी संवर्गातून अर्ज करणाऱ्या पतीपत्नी दोघांच्या मुख्यालयातील अंतर हे सर्वात जवळच्या रस्त्याचे ग्राह्य धरण्यात येणार असून जिल्हा परिषदेच्या अखेरीत असेल तर उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा दाखला ग्राह्य धरण्यात येईल. आणि पतीपत्नी या दोघांपैकी एक जोडीदार शासकीय, निमशासकीय व शासनमान्य संस्था येथील कर्मचारी असेल तरच त्यांना विशेष संवर्गातील भाग 2 लाभ घेता येणार आहे. खाजगी पतसंस्था, विविध कार्यकारी सोसायटी, मजूर सोसायटी, औद्योगिक संस्था शासनमान्य नसल्याने या संस्थांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना यांचा लाभ घेता येणार नाही. त्याचप्रमाणे माहिती भरताना जाणीवपूर्वक खोटी व चुकीची माहिती भरल्याने सिद्ध झाल्यास त्यांच्याविरुद्ध शासन परिपत्रकानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. निश्चितच महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि बदली संदर्भातील नवनवीन अपडेट्ससाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. धन्यवाद.